ओम नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मसने, स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रसाद वाटी. सो आज फिरायला चाललो आम्ही महाकालेश्वर, उज्जैनला चाललो आहोत आणि ओंकारेश्वर दोन्ही करणार आहोत. सो ही पार्टी आमची कोणती आहे, स्विफ्ट आहे. सो मी आहे वॉरियर आहे आणि साहिल, आम्ही चार पाच जण असणार आहेत. हे आमच्या वॉरियर शेट शेट इकडे जरा हाय करा, कुठे जाणार सांग एकदा. उज्जैन महाकाल, यस. सो लवकरच भेटू आपण तिकडे, लवकरच काय रूट काय असणार आहे, रूट माहिती आहे का तुला? काय रूटच बघतो पण नेटवर्क नाही आपल्याकडे. आता आम्ही मॅप बघूनच जाणार करा, आम्हाला रूट काय माहीत नाही कसं काय, तर मॅपवरूनच नाही नेटवर्क तर होईल. सो आता आज तर ना एक 16 तासाची रनिंग आहे. सो पूर्ण स्वीटमध्ये एकदम पद्धतशीर जाऊ, रात्री नाश्ता बिस्टर कुठेतरी थांबू, तेव्हा परत भेटतो तुम्हाला. वॉरियरनी हार लावायला घेतलाय, लावून घेतलं कुठं लावतो, लावतात लोक फ्रंटला लावू चला. आणि नारल विरल कुठे आले का? हा नारल यास जाताना लफडा नको व्हायला काय वॉरियर. यास ही आमची काय XUV का 700 आहे का? BMW पण त्याच म्हणत होती, BMW तिन्ही डोर का ओपन आहेत, असं काय मावत नाही. एकदम पद्धतशीर चल वाजलो, कसा लुक आहे बघ एकदम कडक. काय गणेश सर काय बोलतो बाकी? काय नाही, चाललोय की राहिला. कुठे? उज्जैनला. उज्जैनला चाललोय मित्र. हा कसं वाटतं तुला? एकदम भारी. एकदम भारी वाटतो बघा, चांगलं भारी वाटतो. अजून वारू आहेत आमचं बाकी द्यायचं, कुठं अजून येतं स्टेशनवरून या लवकर. कुठं आलं तो? साहिल आला, साहिल आला. हे आमचे दोन पार्टनर आता आलेत, अर्धा तास झाला आम्ही इथे थांबलो पण लय लवकर आला. मग मी बोलला ना फोन करून, या जयदासला. काय रे जयदास, यस एकटाच बादशहा. नारळ उडव. आम्ही निघलो आहेत, आमची जर्नी स्टार्ट होते इथून. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. इथे आम्ही इथं नारळचे तुकडे ठेवायसाठी आलेले, मला चेअर उभासाठी. पाया पडून घेतोय. सो गाईस, आता चेहऱ्याला आपण नारळ पडला आणि पाय पडून ठेवलेत, आता इथून आपली जर्नी स्टार्ट होणार आहे. सो लेट्स गो गाईस, स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ पहा, पूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करत जाताना कसं काय असणार आहे आणि तिकडे गेल्यावर पूर्ण दाखवल कसं काय असणार आहे. ते 5 ते 6 दिवसाची आमची ट्रिप असणार आहे. सो प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला मी ब्लॉग टाकत तुम्ही पाहत राहा. चला गाईस, बाय बाय. सर सँडविच आणलेत मी पोरांना आपल्या खायला. सर्वांनी एक एक दोन दोन तीन तीन खा, काय टेन्शन नाही आम्हाला, फक्त टेस्ट मला कशी येतात का? मी तर घाईल पहिले, मला द्याकर बोलायला. काय मेवणीच कुठे? मेवणीच आणि हे कुठे? मेन ज्या दोन गोष्टी. कसं आहे टेस्ट, कशी हो? मस्त. नक्की का? नक्की. सागर कशी आहे? रात्रीचे 10 वाजलेत आणि आता इथून आम्ही हॉटेलवर रेडबुल वगैरे घेतो. दुर्गा फूड मॉल म्हणून आहे हॉटेल बघा, दुर्गा फूड मॉल. काय घेतला? रेडबुल स्टिक नाही घेतली, घेतलं ना. यस, एनर्जी ड्रिंक घेतले थोड्याशा. आता पुढे जाऊ कुठेतरी जेवण वगैरे करायला थांबू, तेव्हा तुम्हाला दाखवतो नाही. आता नाशिक एक्सप्रेसवर थांबलोय. ही आमची पोरं. अरे ना एक्सप्रेस वे. आता काहीतरी खाऊ वगैरे, खाऊ नाही तरी जेवण करू. आता इथे कुठं हॉटेल तर आहेत पण आम्ही खूप पुढे निघून आलो, तर इथे एक प्लेस दिसलंय, बघू इथेच जेवण वगैरे करू. असं जेवण आता काढाय, आता काय भाकरी बिरी चिकन बिरी काढतो का? नाही चिकन वगैरे आहे, चिकन भाकरी वगैरे आणलं त्या खातो तुम्हाला दाखवतो. आता बॉटल आणल्या आमची मंडळी बसली खाली चावायला, पण लगेच मस्त चिकन विकन इकडं वर चिकन भाकरी चम्मच. ही सगळी कमाल कोणाची? चिकनची कमाल शेट ओनली. चला मग मित्रांनो आता जेवतो. मस्त जेवण वगैरे झालं आमचं. सागर शेटनी नाही, वरिया शेटनी चिकन आणलेला आणि बघा चॉकलेट वगैरे आणलेत. चॉकलेट वगैरे खातो, थोडेशी थांबतो.
मग टाकत निघू आपली गाडी घेऊन डायरेक्ट ओंकारेश्वरला निघू. फोटो सेशन. हा फोटोग्राफर सागर शेठ गोगावले आणि हा ऍक्ट्रेस मॉडेल का सॉरी मॉडेल साहिल शेट्टे. आता कोण थांबणार रे बाबा. हा गणेश बाबा कातला खुश आहे. आता थांबलो मी माळेगाव आणि दरेगावच्या मध्ये जो हायवे त्या हायवेवर थांबलो. आता कॉफी वगैरे पिऊ वगैरे. मी कॉफी आणली मस्त पैकी ती कॉफी करू आणि मस्त फ्रेश होऊ थोडासा. आणि हा आहे असा हायवे. इथून अजून एक 300 किलोमीटर ना 299 किलोमीटर ओंकारेश्वर आहे. सो आता कॉफी घेतो थोडा फ्रेश होतो चेहरा वगैरे धुतो. कॉफी पिल्याने थोडी एनर्जी येते भावांना तो कॉफी पितो आता. आणि मग नेक्स्ट डायरेक्ट ओंकारेश्वरला 300 किलोमीटर जाऊ इथून. सो चला बाय. जो भी देना बराबर देना. माप में पाप नाही करणे का पहिली बाजार आहे समजले का. हा मापात पाप नाही काय सांगितलं बरोबर. चला घ्या भाऊ एक एक ग्लास गरम राहिले रे बाबा कप ये रे पितो ना जागर. कशी आहे हा कशा लागा बढिया आहे. गुड मॉर्निंग गाईस. सो आता आम्ही पोहोचलो आहेत ओंकारेश्वरला आणि हे एक मंदिर आहे. पूर्ण व्ह्यू दाखवतो. व्ह्यू म्हणजे मंदिर आहे नदीच्या पलीकडे. आपल्याला बोट करून पूर्ण पलीकडे जायला लागतो. सो आत्ता जस्ट पोहोचलो आहे आम्ही फ्रेश वगैरे अंगळ वगैरे करतो. देनमध्ये तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. गाडी त्या साईडला वगैरे पार्किंगला तिकडे पार्किंगवाले गाडी. सो चला आता फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो. सो हा एक घाट इथं आपण स्नान करू शकतो खाली जाऊन. आणि सर्व बोट वगैरे इथं जात. याच्या सर्व बोट आहेत ना आपण बघू शकतो. या सर्व ज्या बोट आहेत ना याचे 100 रुपये घेतात पर पर्सन अप डाऊन म्हणजे रिटर्न. जर सिंगल गेले ना पलीकडे तर 50 घेतील. परत रिटर्न यायचं तर 100 रुपये घेतील. सो असं आहे. तर आम्ही पहिले बघतो आंघोळ करण्यासाठी दादा इथं. नाहीतर जाऊन रूम तर अजून काय बुक केला नाही. पण इथं पण जागा आहे आंघोळ करायला. कारण आता एवढ्याला आवडत गंगेमध्ये स्नान करू अशी माझी इच्छा आहे ना पोरांची. सो बघू कसं काय ते. सो गाईज एकदम फ्रेश वगैरे झालेत. आपली पोरबाग एकदम चिकनी 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 बांड झाल्यात. मस्त आंघोळ वगैरे धुतली. आंघोळ धुताना खूप मजा आली कारण जो घाट आहे ना एकदम मस्त आहे. पोहायला नका पोहू वगैरे नका नका कारण खूप खोल आहे तिथं. काय सागर घाट एकदम खोल आहे. पाय पण नव्हते पण काय नाही झालं. पाय पण नव्हते त्याच्यात पण आले अरे का एकदा तरी आंघोळ धुवा तिथं कारण खूप मजा येते. सूर मारलेला आहे सूर एवढी मागाची बदला आपण तिथे सो चला काही. आता डायरेक्ट दर्शन घ्यायला जातो तुम्हाला दाखवतो. मंदिर लागतं श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. हा प्रवेशद्वार आहे याचा. समोरून स्ट्रक्चर बघा मंदिराचा. हा प्रवेशद्वार आहे इथून. चला तुम्हाला आतमधलं कसं काय मंदिराच्या आतमध्ये जाऊन दाखवतो आता. ही अशी इथून एंट्री आहे मंदिराची. मोबाईल अनाऊड नाही आतमध्ये न्यायचा तरी बघू ट्राय करतो. सो आता आपण झालो मुख्य मंदिरात दर्शन घ्यायला. तर दोन रूट आहेत जायचे. हा एक पैदळ आहे पूल आहे. हा पुलावरून आपण जाऊ शकतो. खाली तुम्हाला मी मागाशी दाखवल्या होड्यात
त्यातून आपण अपडाऊन करू शकतो, जाऊ शकतो. सो चला आता इथून जातो डायरेक्ट मंदिरात, आणि येताना बघू, येताना बोटने येतो. हो का, आपण जेव्हा ब्रिज चढतो ना तेव्हा पूर्ण हे मार्केट आपल्याला पाहायला भेटतं आहे. बँगल्स, बॅग्स वगैरे, किचन्स वगैरे सगळं काही आहे. आणि स्टार्टिंग म्हणजे स्टार्टिंगचे 5-6 मिनिटं चाललो ना तर त्याच्या पुढे मार्केट आहे. गाईस, तर माझ्यासोबत खूपच सुंदर असा पूल आहे. हा बघा, आपल्याला जो ब्रिज लागतो ना तो हाच मेन ब्रिज, खूप सुंदर असा. आणि खाली आपली नदी आहे. सर्व पब्लिक बघा, एकदम मस्त फोटो वगैरे काढते इथं. खूप सुंदर आहे, एकदम खूप सुंदर असं काढले. आणि आपलं समोरच मंदिर आहे आपलं, पण इथे बॅरिकेड्स वगैरे लावले कारण कोण पडू नये काही नाही समजलं. सो तर इथं मस्त फोटो वगैरे काढतो आणि मग जातो पुढे. गाईस, इथून लाईनला सुरुवात आपण पाहू शकतो. मी दाखवतो तुम्हाला, इथून लाईन आहे अशी आणि पूर्ण वरपर्यंत आहे. हे लोक VIP दर्शन बोलतात, VIP दर्शन. पण एवढी गर्दी नसते, नॉर्मल गर्दी आहे. 15-20 मिनिटं जास्ती असतं, अर्धा तास लागेल आपल्याला वर जायला. हे वर पोचलो तर तिथे वरच मंदिर आहे, मंदिर गाभार आहे. लाईन पार करायला तरी पण अर्धा तास जागा मला. माझा का नाही गेला तू रे, काय रे माझा का नाही गेला. बघ कसं एकदम आणि मस्त आमच्या डोक्यावर पेंटिंग केली महादेवाची. वॉरियर वॉरियर मस्त दिसतो माझ्या इथं. त्यांनी थोडा हे भांडीचं नाव काय रा नामके तुम्हाला. आणि हे समोरच मंदिर आहे, मंदिर नाही गाभार, समोरच पाहू शकता. मस्त दर्शन घेतलं ट्राय करतो ना यायचं मी आतमध्ये. बघा किती मस्त पाणी कूलर आहे, कूलरच्या बाजूला बसतो मी. आणि वॉरियर शेड या गरम झालेला, या गरम होतो पण एकदम अति उत्तम व्यवस्था केली. चला 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 उत्तम व्यवस्था केली. गरम कूलर वगैरे चांगले वाला, यस एकदम क्वालिटी ब्रँडेड आहे. अंबुजा सिमेंट आहे. अंबुजा फायनली पोहोचलो आता. आणि बाकी नंदी महाराज आहेत. आणि हे इथं समोरच गाभार आहे आपल्या, पण बघू मी आतमध्ये जाऊन प्रयत्न करतो. किती खूप सुंदर असं दृश्य दिसत मित्रांना. आंघोळ साईलची इच्छा आहे परत आंघोळ घ्यायचं. खूप सुंदर असं दिसतं बघा मित्रांनो. तुम्ही पण नक्की एकदा या इथं, व्हिजिट द्या, खूप सुंदर प्लेस आहे.
तुम्हाला चांगलं वाटेल फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत, पण नक्की एकदा या, खूप सुंदर प्लेस आहे, मजा येईल. ओंकारेश्वर गेल्यानंतर डायरेक्ट उज्जैनला जायचं, आता आम्ही उज्जैनला जाऊ. पहिले हे उज्जैन नाही, सॉरी कोणती सिटी आहे रे, इंदोर सिटी, फिरू तिथं वन डे स्टे करू, त्या नेक्स्ट डे उज्जैनला जाऊ. मी आत पण लावला नाही तेव्हा कसा खोबरा खाना चालले, दोन्ही वारू खोबरे खायला बसलेत. प्रोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी, यस, आणि विथ नेचर एअर. काय नेचर आयर एअर 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 नेचर एअर. फायनली हे हॉटेल भेटले आता आम्हाला. चला तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवतो, एंट्रन्स दाखवतो हॉटेलची. चला लवकर बॅगा बॅगा घ्या लेकांना, चला चला आय डी काढा प्रत्येकाची. चला हॉटेल बुक करून घेऊ, 106 आपला नंबर आहे, आतमध्ये पोरं असतीलच. चला दाखवतो तुम्हाला बघा, अशा वगैरे आहे, ए सी वगैरे आहे, मस्त साईल फ्रेश होतो, टी व्ही वगैरे सगळे. अरे सागर शेट, सागर शेट एकदम आराम चिल करतात. चला मी पण आता फ्रेश होतो, मग तुम्हाला भेटतो. मग नाही म्हणजे झोपला करा, रात्रभर झोपल, 6-7 वाजेपर्यंत डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला भेटलो मी 8-9 वाजता. अरे खाऊ गल्लीमध्ये आपण खाऊ खायला, इटली एकदम बेस्ट आणि चांगली एरिया आहे, तिथं खूप चांगलं फूड भेटतं. फूड तिथे जाईल तुम्हाला दाखवतो आता पुढे कसं काय आहे.